रोज संतोष बांगरांच्या समर्थकांकडून मला जीवे मारण्याच्या धमक्या येतात. जसं मी ते दुर्लक्षित करते तसंच मी ही सुद्धा गोष्ट दुर्लक्षित केलेली होती, ज्याचं हे सगळं बाहेर आलं जे तुम्ही सगळेजण बघत आहात. ही मुलगी माझ्यासोबत रात्री झोपण्यासाठी आग्रह करत होती. तुझे काही माहिती तिच्याकडे असू शकते, तुझे कपडे बदलतानाचे फोटो तिच्यासोबत असू शकतात. बरोबर एकनाथ शिंदे म्हणजे ह्या ह्यांच्या मागे बसलेली ही बाई आहे जी माझ्या घरामध्ये प्लांट केलेली होती. तर आता माझा मी खूप जबाबदारीने सांगते, ह्या बाईला प्लांट करण्याच्या पाठीमागे मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे होते की स्वतः एकनाथ शिंदे होते. इथं माझ्या बाबाचा मला 7:30 फोन आला. माझे बाबा मला म्हणतायत की तू तुझे छोट्या कपड्यांमध्ये फोटो व्हायरल झालेले आहेत, तुझे नागडे फोटो जरी समजा कोणी माझ्यापर्यंत पोहोचवले असते तरी एक बाप म्हणून आणि माझी मुलगी कशी आहे म्हणून मी विश्वास ठेवला असता माझ्यावरती. याला म्हणतात मला मिळणारा सपोर्ट, मला माझ्या घरातून आणि मला माझ्या पक्ष नेतृत्वाकडून मिळणारा सपोर्ट. त्याच्यामुळे तुम्ही लोक जे माझा आत्मविश्वास किंवा माझं मॉरल डाऊन करण्याचा जो मागच्या 1 वर्षापासून जो प्रयत्न करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही कधी सक्सेस होणार नाहीत. जसं माझ्याकडे नेतृत्व आहे तसं तुमच्याकडे नेतृत्व नाहीये हे मी तुम्हाला आत्ताच सांगते. कारण जर तुमच्याकडे जर तसं नेतृत्व असतं तर जेव्हा ठाण्याच्या त्या मुलीनी जी पोस्ट केल्याच्या नंतर जे तुमची झुंड त्या मुलीला मारायला गेली जी प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट घेत होती त्या रोशनीवरती, तर तुमची कारण तुमच्याकडे ऍक्सेप्टन्स नाहीये, तुमच्याकडे तसं नेतृत्व नाहीये, तुमच्याकडे तुम्ही त्या गोष्टी इतरांच्या गोष्टी त्या टीका म्हणून तुम्ही घेऊ शकत नाही आहात. म्हणून तुम्ही त्या रोशनीवरती त्या 10-15 मुली तिच्या अंगावरती मारायला सोडल्या होत्या. पण माझं नेतृत्व खूप संयमी आहे, शांत आहे. तसंच मी माझ्या नेतृत्वाच्या गोष्टी मी पुढे नेण्याचा मी प्रयत्न करत आहे. सो आता परत पुन्हा तिकडे येते. तर मला डिसेंबरमध्ये मी याला जात होते, महाप्रबोधन यात्रेला जात होते सोलापूरच्या. तर त्यावेळेला मला एक फोन आला रॅन्डम, जे मला सगळ्यांचे फोन येतात. कोविड काळामध्ये 25 महिने 348 तृतीयपंथीयांना मी खाऊ घातलेला आहे, मी त्यांचं सगळं केलेलं आहे. तर त्यामुळे मला येणाऱ्या बऱ्याच कॉलचे मी हे करत असते, घेत असते आणि मी कोणी मला मदत मागितल्यानंतर मी करण्याचा प्रयत्न करत असते. तर मला एक माझ्या घरामध्ये म्हणजे मला कॉलिंग चालू केलं की मी अशी बोलतेय, मी तशी बोलतेय, मला नवऱ्याने सोडलेलं आहे, मी लातूरला एका याच्या कपड्यावरती मी म्हणजे कपड्याच्या दुकानावरती मी काम करते. ज्याची माहिती काढायला आमचे लातूरचे जिल्हा प्रमुख राहुल मातोळकर जे आता हे लाईव्ह बघत आहेत, राहुल मातोळकरांना मी तिचा नंबर आणि तिची माहिती सांगितलेली होती. राहुल मातोळकरांनी स्वतः जाऊन लातूरमधल्या सगळ्या ह्याला हे केलेलं होतं, तसं नाही म्हटल्याच्यानंतर मी तिला म्हणाले होते की नाही माझ्याकडे असं काही हे नाही. मग परत ती खूपच माझ्या मागे लागली की मला कोणाचा आधार नाही, मला काम द्या. आणि अचानक उठून ती मुंबईमध्ये आली. मुंबईमध्ये आल्याच्या नंतर ती महिला सकाळी सकाळी माझी त्यावेळेला सेकंड शिफ्ट चालू होती, रात्री माझी 2 वाजता शिफ्ट संपून मी सकाळी झोपलेली असायचे. आणि आता तुम्ही सगळ्यांनी माझे फोटो बघितलेलेच आहेत. हो, माझे सगळे कपडे माझ्या लहानपणापासून म्हणजे माझ्या जन्मला तेव्हापासून ते आजपर्यंत आणि भविष्यातही माझ्या साड्या, मला घरात घालायचे कपडे, मला नोकरीवरती घालायचे कपडे आणि राजकारणात असताना मी जे कपडे आहे नोकरीवरचे कपडे तुमच्यापैकी अनेक जणांनी माझे पॅन्ट शर्ट पाहिलेलं आहे जे माझ्या भावाचे आणि माझे सेम कपडे असतात. तर माझे सगळे चारही प्रकारचे मग ते साड्या असतील, हे राजकारणातले कपडे असतील, नोकरीचे कपडे असतील आणि घरातले कपडे असतील, सगळे कपडे माझे वडील घेतात. मला सगळे शॉर्ट्स कपडे घेणारे सुद्धा माझे वडील. त्यामुळे मी घरात शॉर्ट्स कपडे घालते हे तुमच्यापैकी अनेक जणांना माहिती आहे. मी स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मधली आहे. हा, मी सोशल मीडियावरती माझे शॉर्ट्स मधले कपडे टाकत नाही, त्याला कारण आहे संभाजीनगरचे शिवसैनिक गणेश सूर्यवंशी, त्यांना माहिती आहे, ते माहिती आहे. 4 वर्षापूर्वी जेव्हा मी माझा एक फोटो टाकला होता शॉर्ट्स कपड्यांमधला माझ्या वेस्टर्न आउटफिट मधला, तर त्यावेळेला एका मुलाने अश्लील कमेंट केली होती. त्यामुळे मी स्वखुशीने माझे घरातल्या कपड्यांमधले किंवा मी शॉर्ट्स कपडे मी माझ्या सोशल मीडियावरती पोस्ट करत नाही. राहिला प्रश्न माझ्या सोशल मीडियावरती हे केल्या ते फोटो टाकल्याच्या नंतर, त्याला विषय असा होता की ती जी बाई आलेली होती, आता हे सगळे पुरावे त्यांनीच दिलेले आहेत. मी माझ्या फोनमध्ये कधीच शॉर्ट्स कपडे मी हे करत नाही. आता जी माझ्या घरामध्ये बाई आलेली होती 12 जानेवारीला डायरेक्ट उठून आली, मला सकाळी फोन केला मी आलीये म्हणून. तर इथे खाली जे सगळे सोशल मीडियावरती आहे तुम्ही सगळे हे करू शकता, मी तुम्हाला फक्त पुरावे दाखवते. इथे खाली तिची पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची फुलं असलेली साडी आहे, ज्याचा सीसीटीव्ही सगळं रेकॉर्ड मी पोलिसांना दिलेला आहे.
ती आलेली ज्या दिवशी साडी घालून ज्या कलरची आलेली होती तीच साडी इथे आहे आणि तेच रेकॉर्डिंग मी पोलिसांना दिलेला आहे। ही तिची साडी, ही तिची पर्स जी बाई आलेली होती, ही तिची बॅग। आणि दादुड्या थँक यू सो मच, आणि दादुड्या तुला खूप लव यू लव यू लव यू लव यू की हे सगळे फोटो तू टाकलास म्हणून मला कळलं की मी आज महाराष्ट्राच्या समोर की तू कशा पद्धतीने हे सगळं प्लॅनिंग केलंस हे मी सगळ्या महाराष्ट्राला सांगू शकते। आणि याच्या पाठीमागे अजून कोण कोण आहे, पार मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या सगळ्या कनेक्शन आहेत, तर हे सगळं दादुड्या खरंच खूप तुझे उपकार झाले की तू हे सगळे फोटो व्हायरल केलास त्यासाठी। तर ही त्या बाईची साडी आहे आणि आता तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे म्हणून नाहीतर मी मीडियाला सुद्धा ती बाई आलेली माझ्या घरामध्ये, तिने घातलेले सगळे कपडे। सो झोपेतून उठल्याच्या नंतर तुम्ही सगळा हा माझा सगळं बघताय अवतार, एरवी तुम्ही माझा अवतार बघता मी कशी पण असते, तर तो माझा सकाळी झोपेतून उठलेला अवतार। इथे जर तुम्ही सगळ्यांनी जर झूम करून सगळं बघितलं तर माझ्या हातामध्ये चहाचा कप आहे। तुमच्यापैकी जेवढे सगळे लोक माझ्या घरात आले सगळ्यांना माहिती माझ्या घरामध्ये चहाचे कप काचेचे आहेत, तर ते काचेचा तिकडे पलीकडे ग्लास आहे ज्याच्यामध्ये चहा आहे, त्याच्यावरती तुम्ही हा जे काही पेय आहे जे ज्याला जे समजायचे तर त्या पेयाचा हा तुम्ही तो ग्लास लावलेला आहे, मला फरक पडत नाही। आता हेच तुमचं तुम्ही मॉर्फ कसं केलात हे मी तुम्हाला सांगते, पुन्हा एकदा मी तुम्हाला आता सांगू इच्छिते की मॉर्फचं, तर संतोष बांगर दादुड्या मी खूप सुंदर प्रकारे मॉर्फ करू शकते पण मी ते तुझं काहीही मॉर्फ करणार नाही। जे तुझं मी सगळ्यांच्या समोर मांडतीये मागच्या वर्षभरापासून, याच्या पुढेही जे मी मांडेल तर ते मी सगळं खरंच मांडेल, खरंच मांडेल। पुन्हा तिसऱ्यांदा मी रिपीट करते मायसेल्फ, मी सगळं खरंच मांडेल आणि मी असा तुला नागडा करेल की तुला महाराष्ट्रामध्ये नव्हे तुला देशातले कपडे तुझं नागडे पण झाकण्यासाठी कमी पडतील, हे मी तुला आज खूप जबाबदारीने सांगते आहे। तर आता परत येते तिसऱ्या मुद्द्यावरती, ज्या स्त्रीला मी तिच्यासोबत अजून जी दुसरं ते पुढच्याच्यावरती येते, ज्या स्त्रीला मी चहा दिला होता तो तिचा चहा तिने खाली ठेवलेला आहे, तिच्या चहाचा ग्लास हा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे। रादर आमचा पुरुषोत्तम सरकाटे जो आहे, तर त्यांनीच मी नंतर कमेंटमध्ये वाचलं की त्यांनीच तो फोटो काढून तर असा पूर्ण बाण लावून थँक्यू पुरुषोत्तम सरकाटे की त्यांनीच हे सगळं दाखवलेलं आहे चहाचा कप की जो की मी बघितला सुद्धा नव्हता, थँक्यू। तर हा चहाचा कप, आता हे तर मी दाखवलं, हे माझ्या हातामध्ये दिलेलं, आता त्यांनी माझे टेबलवरचे फोटो, ही टेबलवरती त्यांनी तो ग्लास तिथे मॉर्फ केलेला होता, एका टेबलवरती ग्लास ठेवलेला आहे। स्वतःला हिंदुत्व वगैरे असं म्हणणारे आणि असं म्हणवणारे की मी कावड यात्रा करतो, मी शंभू महादेवाचा भक्त आहे असं तसं म्हणणारे, त्यांनी टेबलवरती जो फोटो ठेवले, टेबलवरती जो ग्लास मांडलेला आहे, तर त्या ग्लासातलं आता तुम्हीच सिद्ध केलात त्या ग्लासात आहे की नाही आहे, सगळे माझ्याकडे सगळे पुरावे आणि सगळे पुरावे ना सगळे चार पंच सगळे पोलिसांना दिलेले आहे, ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे, सूत्र माझे खूप छान काम करतात सूत्रधारांना थँक्यू, ज्या ज्या ग्रुपमध्ये सगळं गेलेलं आहे त्या सगळ्या ग्रुपचे ऍडमिन्स त्या सगळ्यांचे नंबर सगळे स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आलेले आहेत, सगळे पोलिसांना दिलेले आहेत। आता याच्या पुढे जी कायदेशीर कारवाई होणार आहे ते सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी सगळे फोटो मॉर्फ ते व्हायरल केलेले आहेत त्या सगळ्यांनी त्या पुढच्या ह्याला म्हणजे सामोरं जावं एवढंच मी इथं म्हणेल। आणि अजून मी तुमचा जो कुठे ये लागलास थांबा 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 थोडं सारी खूप जास्त आहे ना, तरी पण मी मार्क करून ठेवलं होतं बरं, यायचं होतं हा मिळालं हे बघा। आता इथे ग्लास स्वतःला हिंदुत्व म्हणतात म्हणजे हिंदू म्हणतात, स्वतःला तो राम कदम मराठा म्हणतो आणि त्याला आय नो की माझ्या तंगड्या खूप गोऱ्या आहेत आणि त्या त्यांनी दाखवले असतील, सो त्याच्या घरातल्या बायकाच्या तंगड्या गोऱ्या नसतील त्याच्यामुळे त्यांनी तोच कसा काळा आहे त्याच्यामुळे त्याला तर असं वाटलं नसेल की आपल्या घरातल्या बायका तंगड्या इतरांना दाखवाव्या म्हणून, ज्या माझ्या गोऱ्या गोऱ्या तंगड्या त्यांनी सगळ्यांना दाखवलेल्या आहेत, मला फरक पडत नाही स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमध्ये सगळ्यांनी बघितलेले आहेत। सो आता इथे जी मी वारंवार म्हणालेली आहे, माझे आजोबा पंचक्रोशीमध्ये भजन कीर्तन करणारे, माझी आई माळकरी, माझं घर माळकरी, मी स्वतः माळकरी, मुंबईमध्ये मागच्या 12 वर्षापासून सगळे मी माळकरी असल्याकारणाने मला म्हणतात क्या बुढी है, काही म्हणतात काय म्हातारी आहेस,
सो असलं तरी मी माझे संस्कार सोडत नाही. तर हो माळकरी मी आहे जिथे माझ्या घरामध्ये. आता हा हे सगळं चेंज केलं बरं पूर्ण, आता आल्यावर परत तुम्हाला वेगळं दिसेल. तर जिथे विठ्ठल रुक्मिणीचा फोटो मूर्ती आहे ज्या टेबलवरती, तिथेच तुम्ही हा जो ग्लास लावलात हे तुम्ही सिद्ध केलात की तुम्ही हिंदू नाही आहात, तुम्ही कोणीतरी भिजळ आहात. हा जो ग्लास आहे इथे मॉर्फ करताना व्यवस्थित केला नाहीत, हे तुमच्या सोशल मीडियावरतून मी काढलेले आहेत. तर मग ग्लास कुठे गेला? इथला, इथे ग्लास नाहीये. आता तुम्ही म्हणाल की नाही तो पिऊन दुसरीकडे ठेवला असेल. बसण्याची ही पोझिशन, खालच्या पायाची पोझिशन, चप्पल खाली चॉकलेटचं रॅपर, वरचा उजवा पाय जो खुर्चीवरती आहे, डावा पाय जो खाली लांब केलेला आहे, जी पोझिशन माझी मोबाईलमध्ये बघण्याची आहे तीच पोझिशन माझी याच्यामध्ये आहे. जो पाय उजवा डावा जिकडे म्हटलेला आहे, खाली चॉकलेटचं रॅपर, चप्पल पाय वर घेऊन बसलेला तेच आहे. इथला ग्लास कुठे आहे? वाव, एका सेकंदात ग्लास गायब. मॉर्फिंग जमलं नाही, जरा व्यवस्थित करा. आता जे फोटो मी म्हणाले की ज्या बाईंनी फोटो काढलेले आहेत, म्हणून मी जे तुम्हाला म्हणाले की 12 तारीख मी सगळ्यांना तिथे दिलेली आहे, तसंच तुम्हाला सुद्धा मी ती तारीख दाखवते आहे. 12 तारखेला सकाळी ती बाई आल्याच्या नंतर परत ती सारखी खाली जात होती. माझी ड्युटी चालू होती तर ती मला म्हणाली की तुमची नोकरी चालू आहे, मला घरून फोन येत आहेत वगैरे. तर ती सारखं खाली जात होती. तिला कोणीतरी इन्स्ट्रक्शन दिलेले असतील की जाऊन तू फोटो वगैरे काढ. मग नंतर ती मला म्हणाली की मला बोर झाले हो, कारण गावाकडून आलेल्या लोकांना मुंबईमध्ये माझ्या बाबाला सकाळी मुंबईत पोहोचल्याच्या नंतर 10 मिनिटातच बोर होतं माझ्या बाबाला. म्हटलं तिलाही बोर होत असेल. तर ती मला म्हणाली की संध्याकाळी मला बाहेर घेऊन जा. नोकरी करून मी थकून गेली माझी रात्री. ड्युटी संपल्याच्या नंतर माझ्या मॅनेजरला विचारलं, म्हटलं जाऊ का? सो त्यांनी मला ब्रेक टाकून मला जाण्याची परवानगी दिली. मी जवळच राहते तर मी तिला मरीन लाईनला घेऊन गेले होते. 12 जानेवारी इथे वर तुम्हाला दिसते, 12 जानेवारी ही माझ्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये डेट आणि टाईम येतो मी कधी फोटो काढलाय तर. माझ्या मोबाईलच्या गॅलरीमधले काढलेले हे सगळे स्क्रीनशॉट्स आहेत. 12 स्क्रीनशॉट मी इतक्या वाजता काढलेत, 4:56 मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचे होते म्हणून. तर तारीख आहे 12 जानेवारी 2023 रोजी 10:50 हा फोटो काढलेला आहे. ही मधली बाई बघा आणि ही पण मुलगी बघा. तर आता ह्या दोघीच नाही आल्या होत्या. ती म्हणतीये की ती मला डायरेक्ट आल्या जेव्हा मी इथं बघितलं, म्हटलं तू तर म्हणालीस की मी एकटी आली म्हणून, पण तुझ्यासोबत तर एक 19-20 वर्षाची मुलगी आहे. ही मुलगी माझ्यासोबत रात्री झोपण्यासाठी आग्रह करत होती. मी म्हटलं की मला कोणी चालत नाही माझ्या बाजूला, म्हणजे हे लोकांना माझ्या झोपीमध्ये माझा काही गळा वगैरे दाबून जायचा होता का? हा इथे एक माझ्या लाईव्हमधून इथे प्रश्न असणार आहे. तर ह्या महिलेला मी कधी कोणासोबत म्हणजे काढत नाही, पण हे पुढे सगळं होणार होतं कदाचित, ते देवाची कृपा म्हणा. तर मी तिचा माझा आमचा सगळा सेल्फी काढलेला, हे नीट बघा बाई. तर हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मला आमच्या सगळ्या जिल्हा प्रमुखांनी, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी, शिवसैनिकांनी, युवा सैनिकांनी, समर्थकांनी, जे राजकारणाशी निगडीत नाहीयेत अशा लोकांनी, ऑफिसर लोकांनी, सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. आणि मी जे जे सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं ते सगळं पोलिसांना दाखवलेलं आहे. काल पोलिसांनी अप्रिशिएट केलं, त्या दिवशी पोलिसांनी अप्रिशिएट केलं की तुम्ही आमचं 90% काम हे स्वतःच इन्व्हेस्टिगेशन करून तुम्ही सोपं केलेलं आहे म्हणून. आता हीच बाई 18 मे 2023 रोजी शासन आपल्या दारी, त्या दिवशी संतोष बांगर म्हणतात आमची, त्यांचं ते पूर्ण वाक्य ऐका, आमची सूर्यवंशी ताई, ते बाकी सगळ्यांची नावं घेतले स्टेजवरती कोण कोण होतं, आमची परभणीची सूर्यवंशी ताई हे त्याच्यामध्ये ते म्हणालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये त्याच्यात अजून त्यांचं एक वाक्य आहे, ज्यावेळेस आमच्या 2 जिल्हा प्रमुखांना, सहसंपर्क प्रमुखांना आणि अयोध्या ज्यावेळेस तो अश्लील भाषेमध्ये बोललेला होता किंवा जो की ती बाई पण नाही, माणूस पण नाही, मधली पण नाही, खेटत राहाय असं तसं, त्याच्यानंतर ती मारतोच असं जेव्हा ती म्हणाली होती, म्हणजे संतोष बांगर म्हणाले होते की तिला ती बाई मारतोच म्हणते. म्हणजे ती बाई म्हणजे कोणती? आता जी माझ्या घरामध्ये येऊन गेली होती जानेवारीमध्ये, जिला संतोष बांगरांनी प्लांट केलेली होती, किंवा तिला प्लांट करण्याच्या पाठीमागे अजून कोणाचा हात आहे हे पोलिसांनी शोधावं, हे मी काल पोलिसांना मी माझ्या FIR मध्ये सांगितलेलं आहे. आता ही बाई जेव्हा 18 मे 2000 रोजी संतोष बांगर शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये म्हणतात की ती बाई मारतोच म्हणते, तेव्हाच 27 मेच्या नांदेडच्या शासन आपल्या दारी श्रीकांत शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री, असंविधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे शासन आपल्या दारी या नांदेडच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस कार्यक्रमामध्ये होते, तर त्या कार्यक्रमात मी हे सगळे फोटो श्रीकांत शिंदे यांच्या सोशल मीडियावरचे आहेत, जे तुम्ही जाऊन बघू शकता. तर श्रीकांत शिंदे यांच्या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये संपर्क इथे खासदार श्रीकांत शिंदे
इथे संपर्क प्रमुख आनंद जाधव जे नांदेड परभणी हिंगोली बीडचे जे संपर्क प्रमुख आहेत, तर हे संपर्क प्रमुख आनंद जाधव. बाजूला नांदेड उत्तरचे आमदार कल्याणराव बालाजी कल्याणकर, त्याच्यानंतर संतोष बांगर भाषण करत होते वाटतं किंवा ते बाजूला आहेत. इथे बाजूला खासदार हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आहेत. परत पुन्हा फोटो दाखवते आहे. तर त्यांच्या बरोबर एकनाथ शिंदे म्हणजे ह्या ह्यांच्या मागे बसलेली ही बाई आहे जी माझ्या घरामध्ये प्लांट केलेली होती. तर आता माझा मी खूप जबाबदारीने सांगते, ह्या बाईला प्लांट करण्याच्या पाठीमागे संतोष बांगर होते का की खासदार हेमंत पाटील होते की मुख्यमंत्र्याचा मुलगा श्रीकांत शिंदे होते की स्वतः एकनाथ शिंदे होते, हा माझा या लाईव्हच्या माध्यमातून प्रश्न असणार आहे. माझ्या घरामध्ये जी बाई प्लांट केली होती तिचा अजून मी परत पूर्ण फोटो दाखवते आहे. हे तर दुसरा दाखवलेला आहे थोडासा. तर हा तिचा हा दुसरा फोटो. हे सगळे फोटो श्रीकांत शिंदे यांच्या सोशल मीडियावरती आहेत. जी स्टेजवरती शासन आपल्या दारामध्ये जे 5-6 लोक स्टेजवरती बसलेले होते त्या स्टेजवरती ही बाई कोण होती जी माझ्या घरामध्ये जानेवारी महिन्यामध्ये प्लांट केलेली होती. मी म्हणाले की माझ्या जीवाला धोका आहे. जेव्हा संतोष बांगर हे सगळं म्हणाले होते 18 मेला, त्याच्यानंतर ज्यावेळेस माझ्यावरती मी माझ्या पक्षाचे वरिष्ठ सचिन आहिर यांच्या कानावरती गोष्ट घातली होती की माझ्या बाबतीमध्ये असं असं झालेलं आहे. माझ्या पक्षातल्या वरिष्ठांनी सचिन आहिर दादांनी फार जबाबदारीने मला म्हणाले होते की ताई तू तुझ्या घरामध्ये अशी बाई ही केली होती तर तुझ्या घरातले ताई कुठलाही डेटा तिने घेतलेला असू शकतो, तुझे काही माहिती तिच्याकडे असू शकते, तुझे कपडे बदलतानाचे फोटो तिच्यासोबत असू शकतात. हे सगळं मला एक मोठा भाऊ म्हणून आदरणीय सचिन आहिर दादांनी मला 6 जून 2023 रोजी मला म्हणाले होते. पण जसं मला रोज संतोष बांगरांच्या समर्थकांकडून मला जीवे मारण्याच्या धमक्या येतात, जसं मी ते दुर्लक्षित करते तसंच मी ही सुद्धा गोष्ट दुर्लक्षित केलेली होती, ज्याचं हे सगळं बाहेर आलं जे तुम्ही सगळेजण बघत आहात. 6 जूनला मी त्यांच्या कानावरती गोष्ट घातली. 7 जूनचा मध्ये तो दिवस जातो ज्याच्या ज्या दिवशी माझ्यासोबत कसलीही संतोष बांगरांकडनं काहीही प्लॅनिंग प्लॉटिंग होत नाही. लगेच 7 जूनपासून माझ्यासोबत म्हणजे जी एक प्लॅनिंग होती 7 जूनचा मध्ये गेला, 8 जूनपासून मनीषा चरडे नावाच्या ठाण्याच्या महिलेनी जो माझ्यासोबत प्लॅनिंग केलं, जे सगळं मी ऑलरेडी माझ्या सगळ्या मीडियाच्या बाईटमध्ये सगळ्या माझ्या FIR मध्ये सगळं दाखवलेलं आहे. 8 जून 2023 पासून माझ्यासोबत सगळं प्लॅनिंग झालं, जे मला ठाण्याला माझ्यावरती 16 जून 2023 रोजी माझ्यावरती 150-200 महिलांनी अटॅक केला. त्या अटॅक करण्यामध्ये एक मी सांगू इच्छिते की जे सगळं त्यांनी महापुरुषांचं मांडलं तर महापुरुषांच्या फोटोला हार घातल्याच त्यांच्याकडे शाही कुठून आली, हा मी माझ्या पहिल्याच्या FIR मध्ये सुद्धा मी प्रश्न उपस्थित केलेला आहे, आजही मी तुमच्या समोर करते आहे. तर 16 तारखेला माझ्यासोबत तो अटॅक होतो, जे सगळं हे माझ्यासोबत होतं आहे. आणि तेच सगळे जर तुम्ही बघितलं आहात म्हणजे जर तुम्ही लिंक लावून बघितलात तर ते सगळे व्हिडिओ जे मला तिथे मारलेलं आहे, तिथे मला माझ्यावरती हल्ला झाला. हल्ला झाल्याच्या नंतर संतोष बांगर यांच्या समर्थकांनी ते लगेचा लगेच व्हिडिओ सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल केले. ते सगळे व्हिडिओ संतोष बांगरांकडे कसे आले, मुख्यमंत्र्याच्या ठाण्यामध्ये माझ्यावरती हल्ला होतो आणि हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभेतल्या किंवा म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून माझे म्हणजे माझ्या माझे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्यापर्यंतही जायच्या आधी रादर मीडियापर्यंत जायच्या आधी सुद्धा म्हणजे हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचले, म्हणजे याच्या पाठीमागे सूत्रधार एकनाथ शिंदे आहेत की संतोष बांगर आहेत की एकनाथ शिंदेचा मुलगा श्रीकांत शिंदे आहेत, हे आता माझे प्रश्न असणार आहेत. या प्रश्नाची उत्तरं एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांनी द्यावेत. आणि अजून दुसरी गोष्ट, जसं मी म्हणाले होते जसे माझ्या पक्षाचे वरिष्ठ लोक म्हणाले होते, माझे याच्या पुढे जसे आता माझे शॉर्ट्स वरती माझे कपडे व्हायरल झाले, हो मी बाथरूम मधून आल्याच्या नंतर आंघोळीवरून ते माझे जे कपडे आपण जे अर्धवट असतो बाथरूम मधून आल्याच्या नंतर ते माझे अर्धवट कपडे किंवा माझे कपडे बदलतानाचे माझे फोटो, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या यापुढे सुद्धा व्हायरल होऊ शकतात आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त संतोष बांगर आहेत. हो मी खूप जबाबदारीने सांगते आहे, संतोष बांगर याला जबाबदार असतील.
मी परत तिसऱ्यांदा मी रिपीट करते, माझे नग्न फोटो कपडे बदलत असताना, माझे आंघोळ करत असताना, कारण माझ्या घरामध्ये बाई प्लांट केलेली होती, हे सगळे पुरावे मी तुमच्या समोर दाखवलेले आहेत. 1% पुरावे दाखवलेत, बाकी सगळे मी पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत. तर बाकी सगळं मी तुम्हाला, मला ज्या ज्या लोकांनी, जसं मी म्हणाले की असे 2 पंच आहेत जे मी पोलीस स्टेशनमध्ये काल दाखवलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या लोकांनी माझे काल व्हिडिओ म्हणजे फोटोज ज्या ज्या ग्रुपमध्ये केलेले आहेत, हे बघा, हे सगळे सगळं सगळं कुठे 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 टाकले. बाय द वे, एका फोटोवरून मला सांगायचं राहिलंच, हा फोटो सगळीकडे जे माझा जो झोपलेला बेडवरती फोटो आहे. आता बोलू नये, मी नेहमीच म्हणत असते की मी फेमिनिझम मानत नाही, तर मी इक्वॅलिटीमध्ये म्हणजे मी समानतेमध्ये बिलीव्ह करते. आणि सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक स्त्रीला पाळी येत असते. सो माझी पाळी चालू होती म्हणून माझं पोट दुखत होतं, म्हणून मी बेडवरती अशी झोपलेली होती पोट पकडून. तर तो सुद्धा माझा झोपलेला फोटो काढलेला आहे. म्हणजे ज्या स्त्रीने फोटो काढलेले आहेत ती स्त्री किती असंवेदनशील असेल हे तुम्हीच विचार करा. संतोष बांगर, दादुड्या बरं झालं रे तुझ्या पोटी मुलगी नाहीये, नाहीतर तिचे सुद्धा असे प्रकारचे फोटो व्हायरल करायला तुझ्या कार्यकर्त्यांनी कमी केलं नसतं. खरंच त्या देवाचे उपकार आहेत संतोष दादुड्या की तुझ्या पोटी मुलगी नाहीये रे. देवा धन्यवाद की माझ्या भावाला संतोष बांगर दादाला तू मुलगी दिला.